दसरा हा हिंदूंचा सण आहे. हिंदूंच्या सणामध्ये वाद नको असं एकनाथ शिंदे यांचं मत आहे. सण आनंदात साजरे व्हावेत हे शासनाचं धोरण आहे. त्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समजूतदारपणाचं एक पाऊल उचललं आहे. आझाद मैदान क्रॉस मैदानाची तयारी सुरू केली. मला तसे निर्देश मिळालेत असं सदा सरवणकर म्हणाले. दसऱ्याच्या मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना प्रमुखांनी 50 वर्ष हिंदुत्वाचे ज्वलंत विचार दिले. तेच विचार दसरा मेळावेत ऐकायला मिळावेत हीच आम्हा शिवसैनिकांना अपेक्षा आहे असं सरवणकर म्हणाले. ठाकरे गटाला लोकांची सहानुभूती मिळू नये म्हणून असा निर्णय घेतला का? या प्रश्नावर सरवणकर म्हणाले की आम्ही कुठल्याही वादाच्या विरोधात आहोत. काम करून संघटना मोठी करावी, जनतेची सेवा करावी ही शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचं धोरण आहे. त्या धोरणाला अनुसरूनच उत्सव जल्लोषात साजरा व्हावा, कुठे विघ्न नको ही निश्चित भावना आहे. असा निर्णय का घेतला? शिवाजी पार्क मैदान मिळवण्यासाठी 1 ऑगस्टला शिवसेना UBTचा अर्ज आहे आणि 7 ऑगस्टला शिंदे गटाने पत्र दिलं. त्यावर सदा सरवणकर म्हणाले की पत्राच्या बाबतीत विचार केला तर 1 तारखेला मी पहिलं पत्र दिलं, 7 तारखेला दुसरं पत्र, अशी 2 पत्रं दिली. पण सणात वाद नको हे शिंदेसाहेबांचं धोरण आहे. त्या भावनेपोटी त्यांनी समजूतदारपणा दाखवला, नागरिकांचं हित डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला.